मी केईएमला 3 वर्ष एमडी केलं. केईएमला 3 वर्ष एमडी करताना रेसिडेंट जेवढे पेशंट बघतो ना तेवढे बाकी कोणी कुठे आख्या आयुष्यात बघत नसते. डॉक्टर रवी गोडसे मूळचे कुठले आहेत आणि त्यांचं शिक्षण कुठं झालं आणि म्हणजे महाराष्ट्र भारत ते अमेरिका आणि आता पूर्ण या कोरोनाच्या याच्यामध्ये चर्चेत आलेलं नाव, तर आपलं मूळ गाव कुठलं आणि तो प्रवास कसा होता भारत टू अमेरिका. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं ना तर तेव्हा तिच्या सासूबाई आहे त्यांचा मला फोन आला होणार आहे काय तुझं कौतुक ऐकलंय. बापरे म्हणजे किती चांगलं किती कौतुक. मी एवढा खुश झालो ना मी एकदा ते काय करू समजा ना. म्हटलं कोण भेटलं होतं तुम्हाला. मी तुमची आई भेटली होती. म्हटलं अरे ते काय काय कमाल करता. माझा जन्म झाला रत्नागिरीला त्याच्यानंतर मग डोंबिवली त्याच्यानंतर पूर्ण डोंबिवली मराठी माध्यमातूनच शिक्षण झालं 10वीपर्यंत. मग बांदोडकरला 11वी 12वी ठाण्याला फुल लोकलमध्ये लटकत ठाण्यानंतर मग आणि मग तिथे उडी बिडी मारून द्यायचो आम्ही ट्रॅकमध्ये उडी मारून शॉर्टकट घेऊन कॉलेजला पोचायचो. असं करू नका पोरानं आम्ही काय करायचं तर सांगतो. मग के ई एम परत तिथे 9 वर्ष होतं. एम बी बी एस एम डी दोन्ही केलं आणि ते त्याच्यानंतर म्हणजे कधी कधी लोक तो प्रश्न रास्त आहे की ते म्हणतात तुम्हाला भारताची काय माहिती आहे तुम्हाला म्हणजे तुला तू अमेरिकेमध्ये एवढे वर्ष. मी के ई एमला 3 वर्ष एम डी केलं. के ई एमला 3 वर्ष एम डी करताना रेसिडेंट जेवढे पेशंट बघतो ना तेवढे बाकी कोणी कुठे आख्या आयुष्यात बघत नसते. तर इंडियात पेशंट भरपूर पाहिले. मग मी अमेरिकेला गेलो तिकडे परत एम डी करून आता प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.